सोलापूरचे डिसले गुरुजी यांचा अमेरिका दौऱ्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. शिक्षण क्षेत्रात सोलापूरचे नाव जागतिक पातळीवर पोहोचणारे रणजितसिंह डिसले यांना पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत जायचे होते. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला होता, परंतु शिक्षण विभागाने त्यांच्यावर ताशेरे ओढत नियमांवर बोट ठेवले, त्यामुळे नाराज झालेल्या डिसले गुरुजींनी राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. आज शनिवारी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात माजी मुख्यमंत्र्यांशी बोलणी झालेली आहे. डिसले गुरुजी यांना परदेशवारी जाण्यासाठी सर्व परवानग्या देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना दिले असल्याचे सांगितले. डिसले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत 3 वर्ष अनुपस्थित राहिल्याचे शिक्षण अधिकारी लोहार यांनी सांगितले होते. त्या प्रकरणाचीही माहिती घेतली जाईल असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. काल संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यात याच प्रकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणात होती. नियम, लालफित, कागदपत्रांच्या घोळात एका शिक्षकाला अडकवले जात आहे. त्यासोबत अहंकार मिरवण्यासाठी अधिकाऱ्यांनी पद्धतशीरपणे अडकवण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात रंगली होती, परंतु त्यावर आता पडदा पडलेला आहे. आपण केला की जगविख्यात आपले आहे, त्यांना पुरस्कार मिळाला ग्लोबल टीचर म्हणून. आणि ज्यावेळी दिसले सरांच्या बाबतीमध्ये ह्या संदर्भामध्ये जेव्हा न्यूज आली आणि त्या संदर्भामध्ये मी आज सकाळीच सीओंशी सोलापूरच्या बोललेले आहे, स्वामीजींशी माझं बोलणं झालं. आणि स्वामीजींना आम्ही सांगितलेलं आहे की त्यांना अब्रॉड शिकायला जायचं आहे, त्यासाठी त्यांना लागणारी परवानगी देण्यात यावी आणि त्या तऱ्हेचे निर्देश आम्ही दिलेले आहेत. आणि त्या तऱ्हेचे आता मला वाटतं जे प्रोसिजर आहे ते प्रोसिजर फॉलो होऊन त्यांना ती परवानगी दिली जाईल. सुरुवातीला त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभा नाही, त्यांनी मला वाटतं एका जी माहिती मी घेतली त्याच्या माहितीच्या आधारे सीओना जाऊन एक पत्र त्यांनी स्वतःचं दिलं. पण एक प्रोसिजर असतं जे प्रोसिजर फॉलो करावं लागतं आणि त्याप्रमाणे सीओनं त्यांना सांगितलं की तुम्ही ते प्रोसिजर फॉलो करा आणि त्याप्रमाणे ते प्रोसिजर आता फॉलो होईल. आणि जसं आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की आम्ही या संदर्भामध्ये पर्सनली मी त्यांच्याशी बोलले वैयक्तिक आणि मी त्यांना सांगितलं की आपल्याला त्या त्यांना पाठवायचं आणि त्यांना लागणारे जेही प्रोसेस असेल ती लवकरात लवकर करण्यात यावी आणि त्यांना परमिशन द्यावी. 3 वर्ष ते अनुपस्थित होते, गैरहजर होते. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया. पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो. 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते. छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून. तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया. जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं. आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा. छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा. एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा. या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे. पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या. ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता पर्कोलेशन पीट उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल.